शाळा हे विद्येचं मंदिर समजलं जातं, मात्र राजकीय डावपेचांपुढे आता विद्येचं मंदिरही अपवाद राहिलेलं नाही. पिंपरी चिंचवडमधल्या भोसरीतल्या श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळा संस्था चालकांच्या डावपेचांना बळी पडतीये. नेमका काय प्रकार आहे हा पाहूया. मस्त मोकळ्या जागी ग्रुप ग्रुपनं बसलेल्या या विद्यार्थ्यांना पाहिलं की वाटतं पिकनिकला आले असतील किंवा शाळेचा कोणता तरी उपक्रम असेल. मात्र रविवारच्या सुट्टीनंतर जेव्हा हे विद्यार्थी सोमवारी शाळेत आले तेव्हा शाळेचे वर्गच उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची वेळ आली. शाळा बंद पाडून त्या ठिकाणी नवं काहीतरी सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचा आरोप शाळेतील शिक्षकांनी केलाय. शाळेला आता 25 वर्ष झाली तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कसं होईल आणि या ठिकाणी ही मराठी अनुदानित शाळा बंद करून त्या ठिकाणी अन्य काही करण्याचा त्यांचा मानस आहे की काय ते समजत नाही. लक्षात जे संस्थापक बाबर सर ते सांगतात की या अनधिकृत येऊन काही पण पाडा करतात, मुलांना शिक्षकांना शिव्या देतात. आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते लॅब असिस्टंट चव्हाण सरांना शिव्या दिल्या. झाला प्रकार गंभीर असल्याचं सांगत कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिलंय. आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज चुकीचा प्रकार करणं आम्हाला कुणाला तो आवडलेला नाही आणि त्यांना तो शोभणार नाही. मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांच्या आता जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता लगेच काय व्यवस्था करता येईल लगेच करणार आहे. संस्था चालकांकडून मात्र अद्याप याबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीनं शाळेची तोडफोड करण्यात आली त्यावरून विद्यार्थ्यांना आपण कोणतं शिक्षण देतो आणि आपल्या राजकीय हेतूंमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान करतो याचा विचार करण्याची गरज व्यक्त होतीये. कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड.